5 ऑगस्ट रोजी आरबी पुलगावला जोडणाऱ्या उड्डाण पुलाच्या कामाबद्दल संबंधित विभागाला निवेदन देऊ नये, यावर जर अंमलबजावणी झाली नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे पुलगाव अध्यक्ष ऍडव्होकेट मातने यांनी दिलाय. तसेच ओबीसीच्या आरक्षणाचे प्रश्न लवकरात लवकर सुटले पाहिजे याकरिता प्रयत्नशील राहू. इतर मागासवर्गीय लोकांना जे आरक्षण मिळत होते ते अबाधित राखत ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा आरक्षण देण्याची मागणी या निवेदनामध्ये केली आहे. निवेदनामध्ये जिले मार्फत सरकारला पाठविण्यात आले आहे. निवेदन देताना कोरोना नियमांचे पालन करत ठराविक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले. आरोपी का कहना यह है कि हमने 1 मार्च 2021 को सार्वजनिक बांधकाम विभाग माननीय नितिन जी गडकरी और माननीय रेल मंत्री पीयूष गोयल को हमने आरोपी का जो 3 वर्षों से बंद पड़ा काम है उसे प्रारंभ करने के लिए हमने डेपुटेशन दिया था. लेकिन इस दरमियान नितिन जी गडकरी इन्होंने संसद भवन में प्रश्नकाल में जनता को यह वचन दिया था कि जो देश के 82 आरोपी जो है उनका काम 6 महीने के भीतर हम सारी अटकलें दूर करके करने वाले हैं.